अमृता, यश कुठे गेलाय? तेजस, बघ तुझ्यात आणि यश मध्ये काही भांडण झालंय का? काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते बोलून सोडवता येतील. यशलाही आपण पुन्हा घरी आणू शकतो, पण त्याआधी काय घडलं हे मला सविस्तर कळायला हवं. तुमचा हा असा त्रास लवकरच संपणार आहे. बघितलं अर्पिता, केव्हापासून हे असं काहीतरी बडबडतोय. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अर्पिता. मी निघतो, मला उष्ण. नाही, बसा दिवाकर, मला जे बोलायचं आहे ते तुमच्या दोघांसमोर. अर्पिता, आजवर तुम्ही दोघांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. अनेक अर्थाने तुम्ही मला पुनर्जन्म दिलाय. आज जे काय आयुष्य मी जगतोय ही तुमच्या दोघांची मेहरबानीच आहे. मुद्द्याचा बोल, काय सांगायचंय तुला? माझ्यासाठी देवदूत ठरलेल्या तुम्ही दोघांनी एकत्र यावं ही माझी अपेक्षा आहे. खूप प्रेम करतो तो तुझ्यावर. त्याच्याशी लग्न करून तू सुखी व्हावंस ही माझी इच्छा आहे. माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील? सिद्धार्थ, तुझ्यापेक्षा जास्त जग पाहिलंय मी. माणसं बरोबर ओळखतो मी. तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर करतो अर्पिता. खरंच प्रेमाचा एक नियम सांगू? आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न करावं. तो संसार खूप छान टिकतो. बिलीव मी अर्पिता, दिवाकर सारखा जोडीदार तुला शोधून सापडणार नाही. अर्पिता, तुझं प्रेम नाकारून मी तुला दुःख दिलंय, त्यामुळे तुला चांगला जोडीदार शोधून देणं ही मी माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समजतो. मी माझी इच्छा तुला सांगितली, तू पूर्ण केलीस तर माझं उरलेलं आयुष्य मी सुखात जगेन आणि समाधानाने मरेन.